माझा सवाल आहे या ठिकाणी की उद्याच्या काळामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून तर येतच नाही, पण मी सवाल विचारतो की काँग्रेसचा उमेदवार निवडून आला तर त्याला विचारा पुण्येश्वर महादेवाबद्दल तुझी या ठिकाणी भूमिका काय भूमिका आहे सांगा. काँग्रेसच्या उमेदवाराने सांगितली पाहिजे, काँग्रेस पक्षाने सांगितली पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सांगितली पाहिजे. या ठिकाणी लक्षात ठेवा, ही निवडणूक जरी एका मतदारसंघाची असली तरी आता ही लढाई वैचारिक झाली आहे. एक प्रकारे लोकांमध्ये संभ्रम पसरवून या ठिकाणी लँगुल चालन करून आणि आम्ही एका मतावर निवडून येऊ अशा प्रकारचा त्यांना विश्वास वाटतो. पण मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, 18 पगड जातीचे सगळे लोक हे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी या ठिकाणी आहे. कारण आम्ही छत्रपतींचा विचार सांगणारे आहोत, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगणारे आहोत, आम्ही लहुजी वस्ताद साळवेंचा विचार सांगणारे आहोत, आम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार सांगणारे आहोत. या ठिकाणी सर्व प्रकारे या पुण्याला ज्यांनी पुण्य केलं अशा सगळ्या विचारांना एकत्रित घेऊन, सर्व समाजांना एकत्रित घेऊन या पुण्याच्या विकासाचा रथ पुढे नेण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुती करते आहे.